सांगलीच्या तासगाव मध्ये स्वाभिमानीच्या शिवार कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे तासगाव मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या आयोजन करण्यात आलं आहे पाच दिवसीय कृषी प्रदर्शनात शेतीशी निगडीत जवळपास अडीचशेहून अधिक स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत विविध प्रकारची शेती औषधं आधुनिक ट्रॅक्टर मशिनरी या सह शेतीपूरक उत्पादने या प्रदर्शनात उपलब्ध आहेत त्याचबरोबर पशु पक्षी प्रदर्शनी या ठिकाणी आयोजित करण्यात आलंय या प्रदर्शनामध्ये आसपास असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं केवळ आंदोलन करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं इथंपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका नसून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान त्यांच्या शेतीमालाची बाजारपेठ शेतीमध्ये होणारे बदल या सर्व गोष्टींवर सखोल मार्गदर्शन आणि माहिती मिळावी या उद्देशानं गेल्या पाच वर्षापासून शिवार कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येतं आणि सांगली जिल्ह्यासह सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होत असल्याचं या प्रदर्शनाचे आयोजक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये शिवार कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे सलग पाचवं वर्ष आहे प्रचंड असा प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळत आहे आज प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे आणि शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना नवं तंत्रज्ञान कळावं या हेतूने या, या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पिक पिकवावं आणि विकावं कसं याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी म्हणून शेतकरी बजारचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांचा कोणताही शेतीमाल या ठिकाणी आणून तो मोफतपणे विकला तरी आम्ही त्यांना सहकार्य करतो म्हणजे शेतकऱ्यांना विक्रीचं तंत्रज्ञान माहिती व्हावं शेतकऱ्यांना नवं बाजारपेठेतलं तंत्रज्ञान माहिती व्हावं शेतकऱ्यांना आधुनिक माहिती व्हावी या हेतूनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता नवनवीन बाजारामध्ये जे तंत्रज्ञान येत आहे त्यामध्येच एक नवं तंत्रज्ञान आलेलं आहे त्यामध्ये गाईला आणि म्हशीला ज्या पद्धतीने रेडीच होईल किंवा पाडीच होईल अशा पद्धतीचं नवं तंत्रज्ञान आलेलं आहे आणि ते हे या प्रदर्शनामध्ये आम्ही मांडलेलं आहे आणि त्याची माहिती या चितळे समूहाचे डॉक्टर देत आहेत आणि म्हणजे यापुढच्या काळामध्ये काळ कमी होईल आणि मादी किंवा द दूध देणाऱ्या जनावरांचीच पैदास मोठ्या प्रमाणात होईल अशा पद्धतीची व्यूहरचना किंवा अशा पद्धतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहिती व्हावं हाही या प्रदर्शनामागचा येतो आहे आणि एकंदरीतच शेतकऱ्यांना नवा नवी बाजारपेठ कळावी तो आधुनिक व्हावा त्याला नवीन विचार कळावा या हेतून आम्ही जे प्रदर्शन आयोजित करतो हो, आहोत त्या प्रदर्शनाला प्रचंड असा प्रतिसाद मिळतो